तर तो 100 गुंडाला सुद्धा भारी पडू शकतो, असे अनेक प्रकरण इथं झालेत. मग तिथं नेमकं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा. मग ते तहसीलदारच्या बाबतीमध्ये असेल, ते प्रांताच्या बाबतीमध्ये असेल, ते कलेक्टरच्या बाबतीमध्ये, हे सगळे विषय तुम्ही मित्रांनो ठरवून घ्या. महाज्योतीचा विषय महत्वाचा आहे, कारण त्या विषयामध्ये आम्ही काम करतो, पाठपुरावा करतो सगळी मंडळी जाऊन. तर महाज्योतीच्या बाबतीमध्ये जे विषय पेंडिंग आहे, त्या विषयात 4 दिवसापूर्वी मी आणि नितीन आंधळे अरविंद आम्ही माननीय ओबीसी मंत्री महोदयांना भेटलो होतो. त्यामध्ये आता महत्वाचा विषय आहे जो UGC सेट आणि नेट यांना आकस्मित निधीचा जो विषय आहे. बरेच विद्यार्थी बाहेर पण आहेत, मला आता भेटून त्यांनी निवेदन दिलं, तर तोही विषय मार्गी लावतो. राज्यसेवा परीक्षेच्या बाबतीमध्ये पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतरचा जो पुढच्या परीक्षेच्या तयारीसाठी निधी लागणार आहे तोही विषय आम्ही मार्गी लावतोय. पण काही गोष्टी विद्यार्थ्यांनी पण ठरवलं पाहिजे मित्रांनो, कुणाच्या तरी हिताचं आहे आणि कोणतरी पुढे करतंय म्हणून ते विषय तुम्ही घेता कामा नयेत मित्रांनो. कोण तर क्लासवाले अमुक तमुक ते पैसे कमवणार आणि तुम्हाला पुढे करणार, कोण तर अधिकारी असतो तो त्याच्या पद्धतीनं तिथं राबवत राहतो, तर ते चालणार नाही. अशा काही गोष्टी आल्या तर त्याही गोष्टी आम्ही ठासून सरकारकडे मांडू आणि त्याचा निर्णय व्यवस्थितपणे करून घेऊ. जे विद्यार्थ्याच्या हिताचं आहे तेवढंच करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. आम्ही कुणाला फॉर करण्यासाठी, आम्ही कुणाच्या तरी दलाल्या करण्यासाठी आम्हाला इथं वेळ नाही. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे महत्वपूर्ण आहे ते सगळे विषय आम्ही मार्गी लावू, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका मित्रांनो. MPSC च्या बाबतीमध्ये अनेक विषय तुम्हाला सांगितलेत आणि माझ्या अगोदर पण अनेक मान्यवरांनी तुमच्या समोर त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. पण अधिकारी झाल्यानंतर तुमचं पाय हे जमिनीशी असले पाहिजेत, मातीशी असलं पाहिजेत, कारण खूप कष्टातून तुम्ही अधिकारी होता. जर तुम्ही अधिकारी नाही झाला तर तुम्ही नाराज होऊ नका ना. तुमचा इतका स्टडी होतोय, तुम्हाला अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश उभा आडवा समजतोय, भूगोल समजतोय, इतिहास समजतोय, सांस्कृतिक सगळी परिस्थिती समजते, सगळं तुम्हाला जनरल नॉलेज यामध्ये येत आहे. ते काय कुठं असं वाया जाणार नाही आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी मित्रांनो महत्वाची आहे. तुम्ही असं म्हणून माझा मित्र PSI झाला, माझा मित्र तहसीलदार झाला, मी गावात गेल्यानंतर काय करू. गावातली लोक तुम्हाला व्यवस्थित कुणालाच म्हणत नसतात. अधिकारी झाला त्याची माफ काढतील, अधिकारी नाही झाला त्याची माफ काढतील. तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. मी जेव्हा म्हणायचो आमदार होणार आहे, त्याला घर राहायला आहे का, त्याला गाडी आहे का, यो म्हणतोय आमदार व्हायचं, माप काढायची. लोक माप काढत असतात, तुम्ही स्वतःच ठरवा. शेजारचा काय म्हणतो ह्याच्याकडे बघू नका. तुम्हाला माणसं जगू सुद्धा देणार नाहीत नीट. नांदणारीला जा म्हणतात, पळणारीला नांद म्हणतात. ही लोक सगळं समजून घ्या तुम्ही व्यवस्थितपणे. तुम्ही पुण्याला आला म्हणणार हो कधी 4 वर्ष झाला अभ्यास करतोय, ते आईला बोलतात, ते वडिलांना बोलतात, ते पै पाहुण्यामध्ये कुठं सवासण्याच्या कार्यक्रमात गेले, बारशाच्या कार्यक्रमात गेले, लग्नाच्या कार्यक्रमात. हा तुमचं पोराचं काय झालं, तो साहेब होणार होता की आपण पूर्वपरीक्षा पास झालं का, जरा गावड कालवलंय होतो ना. आता ह्यो PSI ची परीक्षा, लोकांना सगळं माहीत नसतं ना. अहो तुमचा पोरगा फौजदार झाला काय झालं त्याचं, पण त्यांना अजून माहीत नाही पुढं मुख्य परीक्षा आहे, त्याच्या पुढं नंतर शारीरिक चाचणी आहे, ओरल आहे, हे सगळं त्यांना माहीत नसतं. मग ते मनस्ताप कुणाला करतात, आपल्या घरच्या लोकांना. त्यांना लई वाईट वाटतं, अरे कुठं जाईल तिथं. ही लोक गावात 2-4 लोक खोडसाळ असतातच, ती मुद्दामून विषय काढतात, मुद्दामून विषय काढतात. आणि त्यामुळं तुम्ही जर तिकडं लक्ष देत बसला तर तुम्ही डिस्टर्ब होता. तुमचं मानसिक खच्चीकरण करणं ही लोक करत असतात, अपमान करून लोक करत असतात आपल्या नात्यागोत्याला. मग आईचा फोन येतो, आई लग्नाला गेते ते असायचं म्हणले, मग आपल्याला वाईट वाटतं, अरे अशी लोक बोलतायत. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. स्वप्नील लोणकर सारखा पोरगा, आपला कर्तबगार पोरगा आत्महत्या केली, किती वाईट प्रसंग घडला. मी त्यांच्या घरी गेलो होतो अनेक वेळा, तेव्हा आमचे फडणवीस साहेबांच्या वाढदिवसादिवशी त्यांचं जे लोन होतं 19-20 लाख रुपयाचं, ते सगळं लोन फडणवीस साहेबांनी, प्रवीण दरेकर साहेबांनी त्यांना मदत केली. म्हणजे हे काय भाग झाला त्यातला एक मदत. पण पुन्हा कुणाला करणार. अनेक विद्यार्थी असे आहेत की ते समोर सुद्धा येत नाही, कशासाठी त्यांनी आत्महत्या केल्या, का आत्महत्या केल्या, कारण काय. तर आत्महत्या हा तुमच्यासाठी मित्रांनो अजिबात पर्याय नाही. हा विषय तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आता आम्ही पण आहेच ना तुमच्या पुढं. सदा बोकोत सारखा माणूस, 8वी शिकलेला माणूस राज्याचा मंत्री आहे, तुम्ही कशाला चिंता करता. बरोबर ना भाऊ, 7वी, 1 वर्ग कमी आहे. वसंत दादा 34 शिकले होते, पण ते इतकं प्रशासन जोरात चालवत होते. IAS अधिकारी जर त्यांना बोलले हे कायद्यात बसत नाही, तर म्हणजे कायदा बदल, ह्याच्यासाठीच मी इथं आलोय. हे कायद्यात बसत नाही तर कायदा बदल, ह्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे, कारण हे कायदे करणारं मंडळ आहे. त्यामुळं तुम्ही म्हणू नका की लईच शिकलं म्हणून. अरे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या शाळेत गेलते, गेलते का? ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली, कुठल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये गेलते? आहे नाव कुठलं? संत नामदेवाची शाळेत शाळा तुम्हाला माहित आहे, जनाईची शाळा तुम्हाला माहित आहे, कुठल्या शाळेत गेलते? अभ्यास त्याच्यावर चालू आहे ना.
कुठं होतं इंग्लिश मीडियम स्कूल, कुठं होतं एमपीएससी, कुठं होतं यूपीएससी? आपण या सगळ्या गोष्टी नीटपणे समजून घेतल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तुम्हाला शिकवले जाणार आहे. हे सगळा विषय आपण नीटपणे समजून घ्या, नाहीतर आम्हाला चार पुस्तक वाचायला मग आवाज जरा टाईट वागायचं इकडे तिकडे. काय लोक तुम्हाला किंमत देत नाहीत मित्रांनो, खरं आहे नाही? सांगा, गावात एखाद्या मेंढक्याच्या घरात लग्न असलं तर 1000 माणसं असतील, एखाद्या साहेबाच्या घरी लग्न असलं का 100 माणसं असतात, का हो असा फरक? विचार करा तुम्ही. मी टीका करतोय अशातला विषय नाही. गावात कुठलाही चांगला प्रसंग असो वाईट प्रसंग असो, तुम्ही जितकं मिसळाल लोकात तेवढं लोक तुम्हाला डोक्यावर घेते. नाहीतर ज्याला पदाचं काहीतरी गर्व आहे, ज्याला पैशाचं गर्व आहे, लोक त्याचं 100% जिरवतात, त्याला सुट्टी देत नाहीत कुणाला पण. आम्ही उद्या म्हटलो काहीतरी वेगळं बघायला गेलो, थोडा धावतो बरोबर जिरवून टाकतात.